अटुंगा रेल्वे स्थानकावरती आपल्याला आठवत असेल महिलांची छेड काढणाऱ्या, त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणाऱ्या एका माथेफिरूला, विकृत व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांच्याकडून पकडून चोप देण्यात आलाय. माटुंगा रेल्वे स्थानक इथं छेडछाड करण्याचा व्हिडिओ CCTV चित्रित झाला होता, मात्र कुणीही समोर येऊन तक्रार न केल्यानं या आरोपीला सोडून देण्यात आला होता. आरोपी मुकाट राहिले, त्यांना धडा शिकवला नाही तर ते असंच कृत्य करतील, याकरता शिवसैनिक नितीन नांदगावकर हे गेले 15 दिवस त्याला शोधत होते. अत्यंत ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल. हा फॅमिलीकडे जर गेला तर ही फॅमिली सेफ राहील का? सन्माननीय कोण? माझा मूड आलाय की त्याला मला खूप मारायचं आहे, म्हणून मी त्याला मारणार आहे. इथे हाच तो नाम क्या है? कौन से हाथ से कौन से लड़की को हाथ लगा, कौन से हाथ से लड़की को हाथ लगा देता है? राइट के लेफ्ट? हाच तो राइट हैंड है विकृत. हा फैमिली कड़े जर गेला तर ही फॅमिली सेफ राहील का? सन्माननीय कोण? माझा मूड आलाय कि त्याला मला खूप मारायचं आहे, म्हणून मी त्याला मारणार आहे. इथे माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आपल्या संपर्कात आहेत. अनुपमा, नितीन नांदगावकरांनी पकडलंय त्याला ते मारहाण करतायत, हे ठीक आहे, पण देवेंद्र पोलिसांनी सुमोटो ऍक्शन घेऊन स्वतः पुढे येत जर पोलिसांनी तक्रार दिली असती आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली असती तर नितीन नांदगावकरांवरती ही वेळ आली नसती. नक्कीच अजित, ज्या पद्धतीने माटुंगा रेल्वे स्थानक येथे ही घटना घडली त्यानंतर महिला वर्गातून चीड आणि संताप व्यक्त करण्यात येत होता आणि त्यानंतर हा आरोपी पकडला गेला, मात्र याला कोणी पुढे आले नाही त्यामुळे सोडून देण्यात आला होता आणि पोलिसांनी अशा पद्धतीने सुमोटो घेत कारवाई करायला हवी होती अशा पद्धतीची देखील त्यावेळेस चर्चा घडली होती. आणि याच सगळ्या मुद्द्याला घेऊन वारंवार वाढणाऱ्या या सगळ्या घटना पाहता अशा आरोपींना धडा शिकवला जावा यासाठी शिवसेना स्टाईलने शिवसैनिक असणाऱ्या नितीन नांदगावकर यांनी त्याला गेल्या 15 दिवसापासून शोध मोहीम घेत त्याला पकडलेला आहे आणि त्याला चांगला चोप दिलेला आहे. शिवाय अशा पद्धतीच्या विकृतांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीच्या कठोर शासनाची गरज असल्याचं देखील त्यांनी या सगळ्या व्हिडिओमध्ये मत व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण देवेंद्र, नितीन नांदगावकर पूर्वी मनसेत होते, ते आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, निश्चित त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, पोलीस त्यांच्यावर कुठलीच कारवाई करणार नाहीत, हे असं कृत्य करणाऱ्या मंडळींना कायदेशीररित्या जर धडा शिकवला गेला असता, हा माणूस जेलमध्ये गेला असता, त्याच्यावर कडक कारवाई झाली असती तर आपल्याला जास्त समाधान वाटलं असतं. पोलिसांनी या माणसावरती कारवाई केली नाही, त्याला अटक केली, पकडलं पण सोडून दिलं, कारण कोणीच पुढे आलं नाही. सुमोटो ऍक्शन का घेतली नाही पोलिसांनी, हा महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. नक्कीच अजित, या सगळ्या प्रकरणात अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होतो, मात्र जनभावना जी तीव्र अशा घटना वाढत्या घटना पाहता जनभावना तीव्र असते आणि त्यामुळेच अशा विकृतांना धडा शिकवला जावा अशा पद्धतीची मागणी केली जाते. आणि शिवसैनिक आणि शिवसेनेची एक पद्धत राहिलेली आहे की जनभावना ज्या बाजूने असते तशा पद्धतीने जे आरोपी असतील किंवा विकृत असतील त्यांच्या पद्धतीने ते धडा शिकवत असतात आणि तशीच एक कृती जी आहे ती आपल्याला झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. देवेंद्र, आपण मागणी करूयात मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे, एक पद्धत आहे की जर कुणीही तक्रार करायला पुढे आलं नाही तर पोलीस तक्रार करू शकतात, पोलिसांनी स्वतः पुढे येत याच्या विरोधात तक्रार करावी आणि त्या CCTV फुटेजच्या आधारे पुन्हा कुणीही असा विकृत इसम छेड काढायला पुढे येणार नाही, इतकी कडक कारवाई पोलिसांनी अनुपमा खरं तर करायला. अजित, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा CCTV एखाद्या अशा ठिकाणी लागलेला असतो आणि तिथनं CCTV मधून अशा चित्रित झालेल्या घटना जेव्हा समोर येतात तेव्हा खरं तर प्रिकॉशनरी मेजर म्हणून पुढे कुठेतरी आणखी वाईट गोष्ट घडू नये, आणखी वाईट घटना घडू नये म्हणून खरं तर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं होतं. एक महिला म्हणून जेव्हा ही बातमी मी वाचली तेव्हा मला ही अत्यंत राग आला होता, संताप आला होता की पोलिसांनी कारवाई का केली नाही स्वतःहून. त्यामुळे खरं तर अशा घटना आता पुढे होऊ लागलेल्या आहेत आणि नांदगावकरांनी हे केलं हे योग्य की अयोग्य म्हणण्यापेक्षा आत्ता जे झालं ते योग्यच असंही म्हणायला हरकत नाही. हा फॅमिलीकडे जर गेला तर. धन्यवाद देवेंद्र आपल्या माहितीकडे.